चोपडा तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सतत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने चोपडा तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं आहे शेता काही शेतातील केळी काही शेतात केळी काढणी सुरू होती अशा परिस्थितीत चोपडा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे काल द्राक्ष गारपीट झाली होणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं तापी नदीच्या परिसरात आणि अनेक नदींच्या परिसरात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानीमध्ये केळीच्या नुकसानीसोबत बाजरीचं पीक देखील आढळ झाले सदर नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असले तरी अपूर्व मनुष्यबळ असल्यानं प्रशासनाला पंचनामा करण्यास सा अडचण येत आहे त्याचबरोबर ज्यांनी पीक विमा काढला अशांना ऑनलाईन नुकसानीची नोंदणी करावी लागते मात्र सर्व शेतकरी सुशिक्षित नसल्यानं ऑनलाईन ॲप डाउनलोड करणं या गोष्टी शेतकऱ्यांच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत विमा कंपनी शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी जेणेकरून तो उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे लागवड होती माझी टिश्यूच रोपाची सहा हजार त्याच्यात तुम्ही आता पाहिलं जवळजवळ चार साडेचार हजार झाडं पडले जो काढणीला आज माल तयार होता अच्छा हो तर किती खर्च लागलेला आतापर्यंत तसं जर पाहिला तर माझ्या जवळजवळ पाच साडेपाच सहा लाख रुपये खर्च झाला होता तर मला आता त्याच्या तीन पट म्हणा तुम्ही उत्पन्न मला अपेक्षित होतं बरोबर आजचे जर भाव पाहिले तर तीनशे रुपये घड याप्रमाणे कमीत कमी मला उत्पन्न आलं असतं आलं असतं तर आता हे पूर्ण म्हणजे किती जे गड किती झाडं पडलेले आहेत शेतातील तरी आता आपला अंदाज जर पकडला तर चार साडेचार हजार तर गेले चार साडेचार हजार हो आपण काही पीक विमा वगैरे असं काही काढलं पीक विमा पीक काही आले कोणी आलो होतं कंपनी कंप्लेंट केली आम्ही आता